नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई लर्निंगमध्ये मी अविनाश पाटील आपलं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो। आज आपण पुढील काही शब्दांना सुरुवात करणार आहोत स्पेलिंग्समध्ये 10 words a day या नवीन उपक्रमामध्ये। त्यामध्ये 10 words a day मध्ये पहिला शब्द आपण पाहणार आहोत एक्वाइट, acquit। एक्वाइट म्हणजे दोषमुक्त करणे, त्याचा पास्ट टेन्स आहे एक्विटेड आणि त्याचा V3 सुद्धा एक्विटेड। नंबर 2 ॲक्ट, ACT, ॲक्ट म्हणजे कृती करणे। नंबर 3 ॲक्टिवेट, कार्यान्वित करणे, ACTIVATE। नंबर 4 ॲडॅप्ट, ADAPT। ॲडॅप्ट म्हणजे फेरफार करून योग्य करणे। अँड नंबर 5 ॲड, ADD, कशात तरी भर घालणे। आणि त्यांचे V2 आणि V3 सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, ते सुद्धा आपल्याला काळजीपूर्वक समजून घ्यायचे आहेत। नंबर 6 आहे मित्रांनो, नंबर 6 ॲडहिअर, ADHERE। ॲडहिअर म्हणजे एखाद्या गोष्टीला चिकटून राहणे। देन नंबर 7 आहे ॲडजस्ट, एखादी गोष्ट सुधारण्यासाठी बदल करणे, ADJUST। नंबर 8 आहे ॲडमिनिस्टर, ADMINISTER। ॲडमिनिस्टर म्हणजे व्यवस्था पाहणे, त्याचा V2 आहे ॲडमिनिस्टर्ड आणि V3 ॲडमिनिस्टर्ड। उच्चारानुसार देखील आपल्याला स्पेलिंग करता आल्या पाहिजेत, हे सुद्धा टेक्निक आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचे। मित्रांनो, तुम्ही शब्द पाठ करत असताना ग्रुपने शब्द पाठ करा किंवा उच्चारानुसार जरी शब्द तयार करण्याची तुम्ही सवय लावून घेतली तरीसुद्धा तुमची व्होकॅब्युलरी शब्दसंग्रह वाढण्यासाठी त्याची मदत होईल। 9वा शब्द आपण पाहणार आहोत ॲडमायर, ADMIRE। ॲडमायर म्हणजे चांगले मत असणे, कौतुक असणे, त्याचा पास्ट टेन्स आहे ॲडमायर्ड आणि V3 सुद्धा ॲडमायर्ड। देन लास्ट 1 आहे ॲडमिट, ADMIT। ॲडमिट म्हणजे प्रवेश देणे, ॲडमिटेड आणि ॲडमिटेड हे रेग्युलर वर्ड्स आपण या ठिकाणी पाहिलेत। तर मित्रांनो, या 10 शब्द तुम्हाला काळजीपूर्वक समजून घ्यायचे आहेत, त्यांचे पास्ट टेन्स देखील समजून घ्या, अर्थ समजून घ्या आणि स्पेलिंगसुद्धा पाठ करा। थँक्स अ लॉट।